नमस्कार भारत सुपरफास्ट न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे आर्थिक स्वागत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाशिम विभागाकडून गोरगरीब कुटुंबांना भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले सविस्तर वृत्त पाहूया कोरोना व्हायरसने जगात थैमान घातले असून देशात व रा या महामारी रोखण्यासाठी युद्धपातळीवर केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार प्रयत्न करीत आहे या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले आहे यामुळे गरीब गरजूं तसेच हातावर पोट असलेले रोजंदारी कामगार आणि आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांच्या वतीने वाशिम विभागात गरीब गरजू कुटुंबांना मदत म्हणून भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले सदर या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड पदवीधर शिक्षक मतदारसंघाचे जिल्हा अध्यक्ष दीपक वाघ विभागाध्यक्ष नरेंद्र कुचुरे अध्यक्ष प्रवीण गायकवाड तालुका अध्यक्ष तालुका उपाध्यक्ष सचिन जाधव महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा प्रतिभा कांबळे पंचायत समितीच्या सदस्या संजीवनी कोचुरे ग्रामपंचायत सदस्या प्रेरणा गायकवाड ज्योती भालेराव युवा नेते नितीश सोस्टे उद्योजक सचिन गो घेगडे दीपक कांबळे अनिल साडवे पत्रकार संजय भालेराव इत्यादी मान्यवरांच्या हस्ते भाजीपाल्याचे वाटप करण्यात आले ह्या कार्यक्रमासाठी राहुल दिवेकर देवीदास जगताप सचिन रोकडे मंगेश जगताप जयवंत मोरे नवीन कांबळे यांनी परिश्रम घेतले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने वाशिम विभागात नेहमीच विविध समाज कार्यक्रम घेऊन जनतेला व गरजू कुटुंबांना मदत करीत असतेच असाच या उपक्रमाच्या मागचा होत हेतू होता कोरोना व्हायरसमुळे किंवा लॉकडाऊनमुळे बरेच लोक बेरोजगार झाल्यामुळे त्यांची उप उपजीविकी उप साधन म्हणून मदत करण्यात आली धन्यवाद भारत सुपरफास्टला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब